नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ई स्टडी सर्कलमध्ये आपल्या एज्युकेशन चॅनलमध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करत आहे. रोज आपल्या चालू घडामोडीचं लेक्चर आपण अवेलेबल करत आहे, चालू घडामोडी नोट्स आपण प्रोव्हाइड करत आहे. आजच्या ज्या नोट्स आपण बनवलेल्या आहेत त्या 13 सप्टेंबर 2017, याच्यामध्ये जे महत्त्वाचे न्यूजपेपर आहे, लोकसत्ता, लोकमत, सकाळ, महाराष्ट्र टाईम्स इत्यादी आणि बाकीचे जे की न्यूजपेपर आहे त्यांचं सर्वांचं जे की आपण ॲनालिसिस करत असतो आणि त्याच्यानंतर हे लेक्चर आपण तयार करत असतो. तर तुमच्यासाठी खास हे लेक्चर आपण प्रोव्हाइड करत आहे, जेणेकरून कुठली पण परीक्षा असो, एम पी एस सी असो, यू पी एस सी असो, एस एस सी असो की कुठली पण एक्झाम असो, त्याच्यामध्ये तुम्हाला नक्की याचा फायदा होणारच आहे. तर पहिली जी आपली न्यूज येत आहे ते म्हणजे मराठा आरक्षण. मराठा आरक्षणचा जो की मुद्दा बऱ्याच दिवसापासून आगाजत आहे आणि याच्यावरती प्रश्न बनू शकतो मराठा आरक्षण. तर राज्य सरकारकडून जे की मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन केलेली आहे. ओके, कुठली समिती? उपसमिती. या उपसमितीमध्ये जे आहे 5 सदस्य असणार आहे, याचे जे अध्यक्ष असणार आहे ते महसूल मंत्री राज्याचे आपल्या चंद्रकांत पाटील हे या उपसमितीचे जे आहे अध्यक्ष असणार आहे. ओके, उपसमिती ही कशा संदर्भात आहे? मराठा आरक्षण जे की मुद्दा आहे त्याच्या संदर्भात ही उपसमिती महाराष्ट्र सरकारनं स्थापन केलेली आहे. 5 सदस्य आहे, याचे अध्यक्ष विचारू शकतात कोण आहे, याचे महसूल मंत्री जे आहे चंद्रकांत पाटील ते त्याचे अध्यक्ष आहे. त्याच्यानंतर या समितीमध्ये जे आहे शिवसेने नेते परिवहन मंत्री जे आहे दिवाकर रावते हे याच्यामध्ये आहेत. ओके, त्याच्यानंतर या समितीमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदेसुद्धा आहे. त्याच्यानंतर भाजपचे गिरीश महाजन आणि संभाजी पाटील निलंगेकर यांचा याच्यामध्ये समावेश असणार आहे. तर एकूण हे 5 सदस्यांची जी कमिटी आहे ती स्थापन केलेली आहे सरकारने कशासाठी, महाराष्ट्रामधून जे मराठा आरक्षण मुद्दा आहे त्याच्याकरिता. ओके, उपसमिती आहे आणि उपसमितीचे जे अध्यक्ष आहे ते महसूल मंत्री चंद्रकांत पाटील. तर लक्षात असू द्या. त्याच्यानंतर महत्त्वाची न्यूज आहे, याच्यावरती प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. नाविका साखरी परिक्रमा. ओके, जे की पहिल्यांदाच आशियामधलं हे नाविका साखरी परिक्रमा होत आहे. ओके, आणि महिला फर्स्ट टाईम पूर्ण एशियामधून हे परिक्रमा करत आहे. ओके, नौदलाचं जे की इतिहास आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदाच भारतीय नौदलाच्या 6 जिगरबाज महिला शिडीच्या जी की बोट आहे, शिड्याच्या ज्या की बोट आहे त्याच्यातून जग प्रवासाला ह्या निघालेल्या आहेत. याच्यामध्ये आहे लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी आहे. ओके, लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी नाव लक्षात असू द्या, नाव विचारू शकतात याचे लेफ्टनंट कमांडर कोण, नाविका सागर परिक्रमा वर्तिका जोशी. आणि हे इतिहासमध्ये फर्स्ट टाईम होत आहे, आशियातून हे फर्स्ट टाईम आहे. ओके, प्रतिभा जामवाला, स्वाती पी, विजया देवी, पायल गुप्ता, ऐश्वर्या बोडापती. पुन्हा एकदा नाव असतो लक्षात ठेवा, लेफ्टनंट कमांडर आहे वर्तिका जोशी, त्यांच्यासोबत आहे प्रतिभा जामवाला, स्वाती पी, विजया देवी, पायल गुप्ता आणि ऐश्वर्या बोडापती. मोहीम जे सुरू झाली हे कुठून सुरू झाली, हे गोव्यावरून या मोहिमेची सुरुवात झाली. गोव्याचा जो की समुद्र आहे तिथून हे सुरुवात झाली. हे जे अत्यंत आव्हात्मक याच्यामध्ये जे नेतृत्व परफॉर्म करत आहे ते कोण करत आहे, लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी. गोव्यापासून सुरू झालेली ही जी मोहीम आहे किती दिवसांची आहे असं पण विचारू शकतात एखादं त्याच्यामध्ये पर्याय, तर 165 दिवसाची ही टोटल मोहीम असणार आहे. आणि याचा जो प्रवास असणार आहे तो किती आहे, 21,600 सागरी मैलाचा हा प्रवास असणार आहे. ओके, जो की सागरी प्रवास आहे तो किती आहे, 21,600 मैल इतका हा प्रवास आहे. या मैला ज्या आहे ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, फॉकलंड, दक्षिण आफ्रिका हे जे 4 देशांमधले जे की बंदर येईल तिथं हे दुरुस्ती जो की त्यांचं नाव असेल त्याची दुरुस्ती आणि राशन पाने घेण्याकरता थांबणार आहे. ओके, पूर्ण हे काही जगाची परिक्रमा करण्याकरिता हे निघालेलं आहे. याला काय म्हटलं ना, नाविका सागरी परिक्रमा. ओके, याचे लेफ्टनंट कमांडर कोण आहे, वर्तिका जोशी. सुरुवात झाली कुठून, गोव्यावरनं. 165 दिवसाची आहे, 21,600 मैलचा प्रवास त्या करणार आहे. ओके, महिला संघाने समुद्रमार्गे जगाच्या परिक्रमाला निघण्याची संपूर्ण आशियामधली ही पहिलीच घटना आहे. तर संपूर्ण आशियामधून हे काय, इट इज अ फर्स्ट टाईम. ओके, तर लक्षात ठेवा नावं, याच्यावरती प्रश्न बनण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यानंतर बऱ्याच पेपरमध्ये जे असतं हमीभावसुद्धा विचारतात. ओके, तर उडदाचं जे की आहे 1.48 लाख मेट्रिक टन इतकं उत्पादन झालेलं आहे उडदाचं. मुगाचं 1.39 लाख मेट्रिक टन इतकं उत्पादन झालेलं आहे मुगाचं. उदळाला जे आहे उडद आहे त्याला जो भाव मिळालेला आहे 52 अधिक बोनस आहे 200 असा 84 रुपये हमीभाव हा उडदला मिळालेला आहे. आणि मूग जे आहे त्याला जे हमीभाव मिळालेला आहे
5375 अधिक 200 म्हणजे 5575 रुपये हमी भाव जाहीर झालेला आहे. त्याचप्रमाणे सोयाबीन 3000 रुपये प्रति क्विंटल हा हमी भाव काढला गेला. तर लक्षात ठेवा, उडद मूग सोयाबीन उडदला 5400, मुगाला 5575, सोयाबीनला 3000. तर हे आपल्याला माहिती पाहिजे एखादा प्रश्न जोड्या जुळवामध्ये, जो हा MPSC च्या पेपरमध्ये विचारतात. डायरेक्टली भाव विचारतात, हमी भाव आणि पीक. त्याच्यानंतर जी न्यूज येत आहे ती आपल्याला करंट आणि त्याचप्रमाणे जे की आपलं पॉलिटी असतं घटनाकलम, त्याच्यामध्ये उपयोग पडतं. घटस्फोटासाठी जे आहे 6 महिने थांबण्याची गरज नाही असं सुप्रीम कोर्टाने जो आहे निर्णय दिलेला आहे. घटस्फोट मिळवण्यापूर्वी अनिवार्य असलेला जो की 6 महिन्याचा कालावधी होता त्याला कूलिंग पिरियड असं म्हणतात. ओके, सर्वोच्च न्यायालयाचं मत आहे की कूलिंग पिरियड जे आहे ते कमी करता येऊ शकतं. इट्स डिपेंड ऑन द जो की खटला असेल त्याच्यावरती ते डिपेंड करतं. 1955 हिंदू विवाह कायद्यानुसार, जो की हिंदू विवाह कायदा 1955, त्याच्यानुसार घटस्फोट जे घेऊ इच्छितात त्या दाम्पत्यामध्ये संवाद निर्माण होऊन एक शेवटची संधी म्हणून त्यांना 6 महिन्याची मुदत दिली जाते. ओके, तर काही काही खटल्यांमध्ये ऑलरेडी ते खूप दिवस वेगळे राहतात, त्याच्यामुळं सर्वोच्च न्यायालयानं ते कमी करण्याची मुभा त्याच्यामध्ये निर्णय दिलेला आहे. मात्र काही प्रकरणांमध्ये याचा उपयोग होत नाही आणि ह्याची तरतूद जी आहे गरजेनुसार रद्द करता येईल असं न्यायमूर्ती AK गोयल व न्यायमूर्ती UU ललित, नाव लक्षात ठेवा, न्यायमूर्ती AK गोयल व UU ललित यांचं जे खंडपीठ आहे यांनी ती सुनवाई केलेली आहे. तर काही ज्या केसेस आहे त्याच्यामध्ये गरजेनुसार ते रद्द करता येईल 6 महिन्याची जी कूलिंग पिरियड दिला. ओके, खटल्यामध्ये 6 महिन्याची ही जी रट आहे अट आहे रद्द करण्याची यावी अशी विनंती या एका दाम्पत्यानं केली होती. आणि घटस्फोटासंबंधी जो की कायद्यातील कलम आहे ते कुठले आहे, 13B2, हे लक्षात ठेवा. घटस्फोटातील कायद्यातील कलम 13B2 ये जे की कलम आहे याच्यानुसार 6 महिन्याचा कूलिंग पिरियड हा अनिवार्य आहे. कुठल्या कलमनुसार, कलम लक्षात ठेवा 13B2 नुसार असं घटनेमध्ये म्हटलेलं आहे. आणि त्याच्यानुसारच हे 6 महिन्याचा पिरियड येत असतात. पण काही घट काही याच्यामध्ये सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे की हे तुम्हाला गरजेनुसार रद्द करता येईल. मात्र आमच्या मते ही जी अट आहे ती अनिवार्य नसून ती एक दिशादर्शक आहे असं जे मत आहे या खंडपीठानं व्यक्त केलेलं आहे. तर लक्षात ठेवा कुठलं खंडपीठ आहे, याच्यामध्ये न्यायमूर्ती कोण आहे, AK गोयल व न्यायमूर्ती UU ललित यांनी हा दिलेला आहे. 13B जी कलम आहे 2 याच्यामध्ये ते 6 महिन्याचा कूलिंग पिरियड आहे आणि 1955 हिंदू विवाह कायद्यानुसार. ओके, या काही गोष्टी आहे ज्या आपल्याला परीक्षेमध्ये येऊ शकतात. जपानचे पंतप्रधान शिंझो ॲबे, ओके, आता हे चर्चेचाच विषय आहे. ते आलेले आहे भारतामध्ये. शिंझो ॲबे बुधवारपासून म्हणजे आजपासून 2 दिवसाच्या ते भारत दौऱ्यावर आहे. ओके, मोदीजी आणि ॲबे एकत्रितरित्या मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा जो आहे शुभारंभ करणार आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पाचा शुभारंभ होणार आहे आणि त्याचं आता जे आहे काम ते सुरू होणार आहे. ओके, भारताला तंत्रज्ञान अपग्रेड करण्यासाठी जपानची जी की मदत लागणारच आहे. जपान जे आहे तांत्रिकदृष्ट्या बरंच समोर आहे आपल्या भारतापेक्षा आणि भारताचं जे काही तंत्रज्ञान आहे त्याला अपग्रेड करण्यासाठी आपल्याला जपानची मदत ही महत्त्वाची आहे. 14 सप्टेंबरच्या सकाळी साबरमती रेल्वे स्टेडियममध्ये मोदीजी आणि ॲबे हे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचं भूमिपूजन जे आहे ते करणार आहे. ओके, 14 सप्टेंबरला म्हणजे उद्याला असं जे की आहे भूमिपूजन होणार आहे. ओके, जे स्थान असणार आहे ते गांधीनगर. हा प्रकल्प जो आहे 1.10 लाख कोटी रुपयांचा इतका हा प्रकल्प आहे. ओके, स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्तानं 15 ऑगस्ट 2022 रोजी ही ट्रेन चालवण्याचं लक्ष आहे. हे जे लक्ष निर्धारित केलेलं आहे ट्रेन कधी चालवायचं आहे, 2023 पर्यंत सांगितलं होतं, परंतु 75 वर्ष जे आहे आपले पूर्ण होण्याच्या निमित्तानं 15 ऑगस्ट 2022 पर्यंत ही चालवायचं लक्ष ठेवलेलं आहे. 12वं भारत जपान संमेलनसुद्धा अहमदाबाद इथंच पार पडणार आहे. तर 12वं जे की संमेलन आहे भारत आणि जपानचं, ओके, हे कुठे पार पडणार आहे, अहमदाबाद इथंच हे पार पडणार आहे, लक्षात ठेवा. तर मोदीजी आणि ॲबे हे जे आहे बुलेट ट्रेनचा शुभारंभ करणार आहे दिनांक 14 सप्टेंबर. ओके, अजून जपानबद्दल बरीच माहिती आहे आपण बघू. गुजरातच्या सानंद आणि मंडल येथं जपानी औद्योगिक पार्कसाठी MOU करणार आहे. सानंद आणि मंडल येथे जे आहे जपानी औद्योगिक पार्क होणार आहे. जपानी औद्योगिक पार्क सानंद आणि मंडल हे गुजरातचे जे आहे स्थळ, त्याच्यामध्ये सानंद आणि मंडल येथे जपानी औद्योगिक पार्क
साठी काय होणार आहे, एक ॲग्रीमेंट होणार आहे, करार होणार आहे. यातून 25,000 कोटी रुपयांची गुंतवणूक मिळणार आहे अशी अपेक्षा आहे. सानांच्या खोराज येथील 1750 एकरमध्ये जपान इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग बनवणे जाणार आहे. तर लक्षात ठेवा, सानांचं जे खोराज आहे तेथे 1750 एकरमध्ये इतकं भव्य दिव्य हे जपान इंडिया, जपान आणि इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग बनवलं जाणार आहे. पुढची 10 वर्षे या ठिकाणी जे आहे युवकांना प्रशिक्षित केलं जाणार आहे, त्यांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे. ॲबे सुझुकीची मोटर्सची एक कार फॅक्टरी आणि लिथियम आयन बॅटरी प्रकल्पाचंसुद्धा याच्यामध्ये उद्घाटन असणार आहे. गुरुवारी मोदीजी आणि ॲबे इंडिया जपान बिझनेस फोरमलासुद्धा काय करणार आहे, ॲबे मोदीजी आणि ॲबे इंडिया जपान जे की बिझनेस फोरम आहे त्याला ते काय करणार आहे, संबोधित करणार आहे. चीनसोबत नुकतंच झालेला डोकलाम वादात मोठे मोठे राष्ट्र काय करत होते, संभावित जे की आहे संतुलित भाष्य करत होते, ओके. परंतु एकट्या जपाननंच फक्त जाहीरपणे भारताला जो आहे पाठिंबा दिला होता, तर हे सुद्धा पॉईंट तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. तर बरेच काही पॉईंट आहे याच्यामध्ये. सानन मंडल इथं जे आहे जपानी औद्योगिक पार्कसाठी MOU करार होणार आहे. याच्यामधून जे गुंतवणूक होण्याचा अंदाज आहे तो 25,000 कोटी रुपये गुंतवणूक होणार आहे. आणि जे महत्त्वाचं म्हणजे जपान काय करणार आहे, जपान इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मॅन्युफॅक्चरिंगसुद्धा हे सानांचं जे खोरीज आहे तिथे 1750 एकरमध्ये स्थापन होणार आहे. त्याच्यामुळे बरंच काही प्रशिक्षण आपल्या भारतीयांना मिळणार आहे. त्याच्यानंतर ची जी न्यूज आहे ते सुद्धा जपानच्या संबंधातच आहे. गेल्या 10 वर्षात भारतामध्ये होणारी जपानची परदेशी गुंतवणूक ही 6 पटीने वाढलेली आहे. हे जे 10 वर्ष याच्यामध्ये जपाननं जे गुंतवणूक केलेली आहे भारतामध्ये ती 6 पटीवर आलेली आहे, 6 पटनं वाढलेली आहे. जपान हा भारतातील 3रा सर्वात मोठा गुंतवणूकदार आहे, ज्यांना भारतामध्ये सर्वात जास्त गुंतवणूक केलेली आहे त्याच्यामध्ये 3रा क्रमांकावर कोण आहे, जपान आहे. 2016-17 जपाननं भारतामध्ये 4.7 अब्ज डॉलर गुंतवले होते. 2016-17 जे इयर होतं त्याच्यामध्ये 4.7 अब्ज डॉलरची गुंतवणूक भारतामध्ये केलेली आहे. यापैकी 3.3 अब्ज डॉलर एकट्या गुजरातमध्ये त्यांनी गुंतवणूक केलेली आहे, ओके. जपाननी गुजरातमध्ये याच्यामध्ये 3.3 अब्ज डॉलर गुंतवलेले आहे. जे काही 4.7 अब्ज डॉलरमधले 3.3 अब्ज डॉलर एकट्या गुजरातमध्ये जपाननी इन्व्हेस्ट केलेले आहे. भारतात जर पाहिलं सद्यस्थितीत जपानच्या ज्या आहे 1200 कंपन्या सुरू आहे. जपानसोबत भारताचा नागरी अणुकरारसुद्धा आहे. जपान भारतात अणुऊर्जा क्षेत्रात मोठी गुंतवणूक करू शकतो. जे की अणुऊर्जा क्षेत्र आहे आपलं भारतामधलं त्याच्यामध्ये जपान हे त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. जपान भारताला किमान 12 ससी प्लेन म्हणजे सागरी विमानसुद्धा विकणार आहे. आणि ही जी डील असणार आहे ती जवळपास 10,000 कोटीची डील असणार आहे, ओके. तर अशी या पद्धतीची सर्व माहितीची इन्फॉर्मेशन आहे, ओके. सर्व जी माहिती आहे ती इम्पॉर्टंट आहे, तरी त्याचा स्क्रीनशॉटसुद्धा घेऊन घ्या. आणि लक्षात ठेवा, जे काही 10 वर्षामध्ये जपानची जी गुंतवणूक आहे ती 6 पटीने वाढलेली आहे आणि 3रा मोठा गुंतवणूकदार आहे, ओके. त्याच्यानंतर ईशान्य भारत अंदमान निकोबार आयलंडवर गुंतवणूक करण्याची परवानगी असलेला जपान हा एकमेव राष्ट्र आहे, ओके. ईशान्य भारत अंदमान निकोबार आयलंडवर गुंतवणूक करण्याची जी की परवानगी आहे असा एकमेव देश म्हणजे कुठला आहे, जपान आहे. इंडियन ओशन रिजनमध्ये चीनचा जो काही हस्तक्षेप आहे तो दिवसेंदिवस वाढत आहे. ते थांबवण्यासाठी जपानसारख्या देशांची जी की आहे भारताला गरज आहे. दुसरे म्हणजे साऊथ एशियात सुद्धा चीनचा जो काही आहे हस्तक्षेप वाढतच आहे. चीन जे करत आहे श्रीलंकेमध्ये बंदर उभारत आहे, नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहे. चीन वन बेल्ट वन रोड प्रोजेक्ट म्हणजेच OBOR कोणता प्रोजेक्ट आहे, चीन वन बेल्ट अँड वन रोड प्रोजेक्ट OBORच्या माध्यमातून अनेक देशांशी आपला जो काही संपर्क आणि दळणवळण वाढवत आहे. कुठला प्रोजेक्ट आहे लक्षात ठेवा, OBOR चीन वन बेल्ट वन रोड प्रोजेक्ट. यास प्रत्युत्तर देण्यासाठी जपान एशिया आफ्रिका ग्रोथ कॉरिडॉर म्हणजे AGC वर लक्ष केंद्रित करत आहे. जपान जो लक्ष केंद्रित करत आहे तो एशिया आफ्रिका ग्रोथ कॉरिडॉरवर, हे लक्षात ठेवा. हा जो कॉरिडॉर आहे हा कोणाचा आहे, जपानचा आहे. AGC एशिया आफ्रिका ग्रोथ कॉरिडॉरवर लक्ष केंद्रित करत आहे. त्यात जपानला भारताची गरज आहे, ओके. तर ही सर्व इम्पॉर्टंट आहे आणि सर्वच परीक्षेकरिता अत्यंत महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र सरकार आणि मदर डेअरी फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रायव्हेट लिमिटेड याच्यामध्ये करार झालेला आहे. ही जी कंपनी आहे मदर डेअरी फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रायव्हेट लिमिटेड ही जी आहे उपकंपनी आहे कुठल्याची,
नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड. नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड म्हणजेच NDDB याची ती काय उपकंपनी आहे. यांच्यात स्टेट ऑफ द आर्ट मिल्क, स्टेट ऑफ द आर्ट मिल्क अँड दुग्धजन्य जे काही पदार्थ आहे प्रक्रिया प्रकल्पासाठी याच्यामध्ये एक करार करण्यात आलेला आहे. ओके, तर जे की दुग्धजन्य पदार्थ असेल आणि स्टेट ऑफ द आर्ट मिल्क, ओके, तर त्याच्यामध्ये एक करार करण्यात आलेला आहे. करारानुसार काय होणार आहे, नागपूर आणि मुंबईतील ज्या काही बाजारपेठ आहे तिथं विदर्भ आणि मराठवाड्यातून जे की आहे दूध आणि त्याचे दुग्धजन्य पदार्थ हे प्रोव्हाइड केले जाणार आहे. डेअरी डेव्हलपमेंट याच्यासाठी काय करणार आहे, पुढाकार घेणार आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपण सर्वांनाच माहीत आहे देवेंद्र फडणवीस आहे. तर लक्षात ठेवा, महाराष्ट्र सरकारचा हा जो आहे मदर डेअरी फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रायव्हेट लिमिटेडसोबत करार झालेला आहे, जेणेकरून जे की विदर्भ आहे मराठवाडा आहे इथलं जे की शेतकरी असेल किंवा जे की दुग्धजन्य पदार्थाच्या रिलेटेड जे की काम करतात ते जे पब्लिक आहे त्यांच्या रिलेटेड आहे चांगला निर्णय. आणि स्टेट ऑफ द आर्ट ऑफ द मिल्क आणि दुग्धजन्य पदार्थ हे जे काही आहे या करारानुसार नागपूर व मुंबईतील जे की बाजारपेठा तिथं सप्लाय होणार आहे. कोणाच्या मार्फत, मदर डेअरी फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रायव्हेट लिमिटेड. त्याच्यानंतर मोस्ट वॉन्टेड अतिरेकी, आपल्या सर्वांनाच माहीत आहे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची जी ब्रिटनमधली संपत्ती आहे ती जप्त करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये वॉरविकशायर येथील हॉटेल आहे, त्याच्यामध्ये आलिशान बंगले आहे. त्याची जी की संपत्ती आहे 4,000 कोटीच्या घरात मानली जात आहे जी जप्त करण्यात आलेली आहे. यात वॉरविकशायर येथील हॉटेल आणि अनेक आलिशान घरांचा समावेश आहे. ब्रिटिश सरकारनं दाऊदला आर्थिक निर्बंधाच्या यादीत समाविष्ट केलं होतं आणि त्याच्याचमुळं जी आहे त्याचं जी की आहे संपत्ती जप्त करण्यात आली आहे. भारत सरकारनंसुद्धा ब्रिटनला याबाबत डोझियर सोपवले होतं, ते डोझियर लक्षात ठेवा, डोझियर भारतानं सोपवलं होतं आणि त्याच्यावरती आर्थिक निर्बंध लादले होते ब्रिटिश सरकारनं, म्हणूनच ते पॉसिबल झालेलं आहे. फोर्स मॅग्झिनच्या आकडेवारीनुसार जर पाहिलं तर जगातील मोस्ट वॉन्टेड जे की गँगस्टर आहे त्याच्यामध्ये दाऊद इब्राहिमकडे जी संपत्ती आहे ती 6.7 अब्ज अमेरिकन डॉलर एवढी संपत्ती आहे. जगातील तो दुसरा सर्वात धनाढ्य गँगस्टर मानला जातो. 1993 जे की मुंबई साखळी बॉम्बस्फोटचा सूत्रधार आहे, ओके, त्याची जे की आहे ब्रिटनमधली संपत्ती 4,000 कोटीच्या घरात आहे असं मानलं जात आहे. ओके, तर माहिती पाहिजे आपल्याला. त्याच्यानंतर पेटीएम आता बँक झालेली आहे. ओके, आपल्या सर्वांनाच माहीत असेल पेटीएम रुपे डेबिट कार्डसुद्धा आता ते लॉन्च करणार आहे. 2,00,000 रुपयापर्यंत त्याच्यामध्ये जी आपण त्याचं डेबिट कार्ड घेऊ त्याच्यामध्ये सोबत आपल्याला फ्री इन्शुरन्स मिळणार आहे 2,00,000 रुपयापर्यंतचं. NPCIसोबत तसा त्यांनी करार केला आहे. NPCI म्हणजे नॅशनल पेमेंट गेटवे ऑफ इंडियासोबत तसा त्यांना समझौता केलेला आहे. ऑनलाईन पेमेंट कार्डनी करता येणार आहे, जे डेबिट कार्ड असेल त्यांना ऑनलाईन आपल्याला पेमेंट करता येईल. हे कार्ड जे आहे आपल्याला स्वाईप करता येणार नाही, तर हे लक्षात घ्या, स्वाईप करता येणार नाही. पेटीएम बँकेचे MD व COE कोण आहे, CEO कोण आहे, रेणू सत्ती पेटीएम बँकेचे MD आणि CEO. ऑनलाईन पेमेंट अकाऊंट असेल जे की आपल्याला याच्यावर अकाउंट काढायचं असेल, त्यांनी एक व्हर्जन दिलेलं आहे पेटीएमचं नवीन बीटा व्हर्जन, ते आपल्याला डाउनलोड करायचं आणि त्याच्यानंतर मग व्हर्च्युअल डेबिट कार्ड आपल्याला त्वरित ते उपलब्ध होईल. त्याच्या ज्या काही स्टेप्स फॉलो केल्या की आपलं अकाउंट त्याच्यावरती ओपन होईल आणि त्वरित आपल्याला ते डेबिट कार्ड मिळून जाईल. त्याच्यासाठी आपल्याला बँकेमध्ये कुठे जायची गरज नाही आहे, ते ॲप डाउनलोड करून त्याच्यावरून आपल्याला फोर स्टेप फॉलो केल्या की मिळून जाईल. ओके, तर अशा पद्धतीच्या सर्व ज्या की न्यूज होत्या महत्त्वाच्या ते पाहिल्या, ह्या काही वन लाईनर न्यूज आहे त्यासुद्धा आपण बघून घेऊ. जागतिक क्रिकेट संघावर पाकिस्तानचा विजय, जे की जागतिक क्रिकेट संघ होतं त्याच्यावरती पाकिस्ताननं विजय मिळवलेला आहे. जम्मू काश्मीरमधील युवक जे आहे लष्करात दाखल होत आहे, चांगली बातमी आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा जो की महागाई भत्ता आहे त्याच्यामध्ये 1% वाढ झालेली आहे. विराट वन डे, तर स्मिथ जो आहे ऑस्ट्रेलियाचा तो कसोटीत सर्वोत्तम आहे. विराट जो आहे आपल्या भारताचा तो वन डे क्रिकेटमध्ये आणि स्मिथ हा कसोटीमध्ये सर्वोत्तम आहे. भारत ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये हा जे आहे प्रॅक्टिस मॅच झालेली आहे आणि त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया जिंकलेलं आहे आपल्याला माहीतच असेल. आणि आता जे की भारत आणि ऑस्ट्रेलियाची मॅच होणार ती 17 होणार आहे. ओके, तर ह्या काही वन लायनर आहे लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीनं जे की आहे आपण तुम्हाला सर्व बातम्या सर्व जे की आहे परीक्षेच्या दृष्टीनं चालू घडामोडी आहे कुठली पण एक्झाम असो त्याकरिता देण्याचा प्रयत्न करत आहे. अजून काही तुमचे सुझाव असतील तर तुम्ही अवश्य कमेंट करा, त्याप्रमाणे आपण इम्प्रूव्हमेंट करू. आणि जर
तुम्हाला काही शंका असेल, काही डाऊट असेल, काही विचारायचं असेल तर बिंदास्त तुम्ही कमेंट करू शकता. सो थँक्स फॉर वॉचिंग. जाता जाता आपली जी वेबसाईट आहे www.estudycircles.com हिला भेट द्या. याच्यावरतीसुद्धा न्यूज अपडेट्स आहे, टेस्ट सिरीज आहे, करंट अफेअर्स आहे, न्यू जॉब्स आहे. सो थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. जाता जाता व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.